नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपण यूपेल कंपनीच्या साप या बुरशीनाशकाची माहिती पाहणार आहे आणि या बुरशीनाशकाचा वापर कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी आणि कोणत्या पिकांमध्ये करू शकतो हे थोडक्यात जाणून घेणार आहे। तर यूपीएल साप बुरशीनाशक हे एक व्यापक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे। यामध्ये दोन घटक आहेत, कार्बनडिझम 12% आणि मँकोजेब 63% WP या प्रमाणामध्ये। तर या बुरशीनाशकाचे फायदे काय काय आहेत ते जाणून घेऊया। पिकांचा रोगांपासून बचाव व्हावा म्हणून याचा वापर आपण बीज प्रक्रिया आणि पानांवर फवारणीसाठी करू शकतो। यामध्ये जे मँकोजेब बुरशीनाशक आहे त्यामध्ये मॅग्नीस हे जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे याची फवारणी केल्यावर पिकांमध्ये हिरवेपणा येतो आणि हे बुरशीनाशक पानाच्या पृष्ठभागावर समान पसरते आणि जास्त कालावधीपर्यंत प्रभाव करतो। या बुरशीनाशकाचा वापर आपण रोग येण्याअगोदर किंवा रोग आल्यानंतर करू शकतो। आता या बुरशीनाशकामुळे कोणते रोग नियंत्रित होतात ते थोडक्यात जाणून घेऊया। तर पहिला आहे फळकूज, तर ह्याचा फवापर केलेल्या फळकुजावर व्यवस्थित नियंत्रण मिळतं। दुसरा आहे पानावरील बुरशीजन्य टिपके, नंतर आहे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, मूळकूज आणि खोडकूज आणि पावडरी मिल्डो। या बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर यासारख्या रोगावर नियंत्रण मिळणार आहे। तसंच आता आपण जाणून घेऊया की या बुरशीनाशकाचा वापर कोणत्या पिकांवर करू शकतो। तर मिरची, भुईमूग, बटाटा, आंबा यासारख्या पिकांवर आपण याचा वापर करू शकतो। आणि तसंच याचा वापर मी आता ऊसावरती केलेला आहे। माझ्या ऊसावरती तांबुऱ्या आणि रेड डॉट सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे, म्हणून या बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे। तर नक्कीच मी याचा रिझल्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। आणि व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। धन्यवाद।